प्रत्येकाने सर्किट डायग्राम काढून घ्या, मी काढतोय तो, आणि मग तुम्ही स्वतः त्या ऍप वर हे करा, ट्राय करा. स्क्रीन शेअरिंग करतो मी. तुमच्या तुमच्या नोटबुक मध्ये डायग्राम काढून घ्या. ग्राउंड है 470 ओहम. अपन हार्टली ऑसिलेटर काढतो. हार्टली ऑसिलेटर मध्ये माहिती आहे आपल्याला L1 L2 आणि C, हे टँक सर्किट तयार होते. ठीक आहे, हे VCC प्लस 10 व्होल्ट, व्होल्टेज डिवाइडर बायस, टेन किलो ओम आणि 1 किलो ओम. इथे बायपास कॅपॅसिटर 100 नॅनो फॅरॅड, त्यानंतर ह्याच्या सेंटर पासन एक कॅपॅसिटर, फीडबॅक कॅपॅसिटर, इथं फीडबॅक कॅपॅसिटर म्हणायचं आहे 10 नॅनो फॅरॅड. 10 नॅनो फॅरॅड आणि L1 L2 जे आहेत ते 10 मायक्रो हेनरी, 10 मायक्रो हेनरी आणि 100 मायक्रो हेनरी. मायक्रो हेनरी सी जो आहे तो 4.7 नॅनो फॅरॅड, दिस इज द सर्किट ऑफ हार्टले ऑसिलेटर. सगळ्यांनी काढून घ्या सर्किट, तुम्हाला परत प्रॅक्टिसला ह्याचा वापर करायचा, या सर्किट डायग्रामचा. इथं आपल्याला आउटपुट बघायचं. इथं आपल्याला साइन वेव्ह असे मिळणार.
काढलं सगळ्यांनी सर्किट डायग्राम. टाकमध्ये काढला का सर्किट डायग्राम? माने? हो सर. माने नी काढला का? खरात? क्षीरसागर? डायग्राम काढली का सगळ्यांनी? स्क्रीन शेअर करतो मी मोबाईलची. तुम्ही सर्किट डायग्राम काढून ठेवलेलं ते दिसतंय तुम्हाला, थोडं मोठा करतो बघा बरोबर आहे का. 10 kilo ohm, 1 kilo ohm, 100 nanofarad, 10 nanofarad, 10 micro henry, L1, 100 micro henry, L2, आणि सी आहे 4.7 nanofarad, आणि बॅटरी व्होल्टेज आहे 10 volt. ओके, खाली बघा तुम्ही. खालचा रेजिस्टन्स 470 ohm, R1 10 kilo ohm आणि R2 1 kilo ohm. हा डायग्राम आता मी काढलेला होता, तोच डायग्राम मी इथं याच्यावर काढलेला. आता हा डायग्राम काढल्यानंतर इथं आउटपुट आपल्याला बघायचंय, ठीक आहे? तर रन करतो मी. करेक्ट, इथं वेवफॉर्म आलेला तुम्हाला दिसतोय. वेवफॉर्म पूर्ण थांबवायचा असेल तर तुम्ही थांबू शकता. किती फास्ट करायचं तुम्ही ठरवू शकता. नॉर्मली 120 डिले आपण टाकतो त्यात, ठीक आहे? तर अशा प्रकारे आपल्याला साइन वेव मिळते. कुणी काढून दाखवू शकत? टाकबाती काढता का? पण तर ट्राय करा ना ते, मी तर किद्द सांगणार.
अंधारे काढता का? प्रॅक्टिकल तुम्हाला करायचंय, मला नाही. मी एकदा करून दाखवल्यावर तुम्ही करायला पाहिजे ना स्वतः. काही अडचण आली तर मी सांगतोच. अंधारे करता का? मुळे कोणी रिस्पॉन्स देत नाही काय कळत. नाहीतर थांबू मग काय, तुम्हाला इंटरेस्ट नसेल त्यात. मी तर किती वेळ करतो, कुणी करणार नसेल तर मग थांब. तुम्ही प्रयत्न करा पुढे. तुमच्या मोबाईल वर बघा. कोलपिट्स ऑसिलेटर एक काढून घे, सर्किट डायग्राम प्रत्येक जणांनी काढा आणि तुमच्या मोबाईल वर करत बसा. दहा वोल्टचा सप्लाय L1 आहे ते 100 मायक्रो हेनरी. C1 C2 वरचे जे आहेत ते 4.7 नॅनोफॅरड आणि 1 नॅनोफॅरड. खालचा रेजिस्टन्स आहे मीटरचा तो 22 किलो ओम. बेस बायसिंग रेजिस्टन्स 10 किलो ओम आणि 1 किलो ओम. आणि एक बायपास कॅपॅसिटर बेस पासून ग्राउंडला आहे तो 100 नॅनोफॅरड. आणि फीडबॅक कॅपॅसिटर फीडबॅक जो आहे तो 4.7 आणि ज्या सेंटर पासून आपण एमिटरला दिलेला आहे फीडबॅक. हा आहे कोलपिट्स ऑसिलेटर. त्याचा पण डायग्राम मी तयार करून ठेवलेला आहे, तुम्ही तो वापरू शकता आणि तुमच्या मोबाईलवर चेक करा. तुम्हाला आउटपुट दिसते बघा, साइन वेव आलेली. वेवफॉर्म तुम्हाला दिसतोय. तुम्ही पण हे सर्किट डायग्राम तुमच्या ऍप वर करा, कनेक्ट करा आणि चेक करून बघा रिझल्ट येतोय का नाही. ठीक आहे, कुणी करताय का प्रयत्न याचा? स्क्रीन शेअर करून कुणी करत असेल तर बघा. नाहीतर थांबू मग आपण. तुमच्या मोबाईलवर हे करून बघा तुम्ही. मी तर सांगितलं तुम्हाला सर्किट डायग्राम वगैरे सगळं सांगितलं.